आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगवेगळ्या बाजू नाही आहेत, केवळ सत्याची बाजू आहे. पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे. 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचं स्पष्ट नाव आहे पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठीचा कायदा असं काही त्याचं नाव नाही. यामध्ये संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी 1985 साली केला त्यामुळे अस्थैर्य निर्माण होत होतं आणि राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये ज्याच्यामुळे तो एक कमी महत्त्वाचा असलेला विषय बाजूला राहील आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य प्रशासन ते चांगल्या प्रकारे चालवतं. या उद्देशाने पक्षांतर बंदी कायदा 1985 साली अस्तित्वात आला. 1B सांगितलेलं आहे लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष म्हणजे काय, की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय. सगळेजण जे अस्तित्वात असतात ते त्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात. लेजिस्लेचर पार्टी जे आहे विधिमंडळ पक्ष, आमदारांनी निवडून आल्यावर तयार झालेला विधिमंडळ पक्ष असतो. विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे 5 वर्षाचं असतं, त्यामुळे विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही. जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्त्व आहे. आपल्या बाबतीत पाहायचं असेल तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे, त्यांच्या सहीनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. 2A आहे की स्वतःहून राजकीय पक्ष सोडणे. कोणाला स्वतःहून राजकीय पक्ष सोडायचं असेल तर त्यांना तशी मुभा आहे, त्या आधारे मात्र ते पक्ष सोडल्यावर डिस्क्वालिफाय होतात म्हणजे अपात्र होतात, ते आमदार म्हणून राहण्यासाठी पात्र ठरत नाही. 2B आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर पक्षाचा आदेश ज्यांनी दिला पाहिजे अशा व्हीपची नेमणूक पक्ष मूळ राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली असेल किंवा विधिमंडळाच्या कामकाजामध्ये मतदानाच्या संदर्भातला व्हीप काढला असेल तर त्याचं पालन केलं पाहिजे. मग कोणी जर व्हीपचं पालन केलं नाही किंवा एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या मीटिंगला बोलवलेलं असतानाही गेलं नाही तर तशा आधारे अपात्रता त्यांच्यावर येऊ शकते. परिच्छेद 3 जो आहे या 10व्या शेड्यूलमधला त्याच्यामध्ये असं होतं की स्प्लिट म्हणजे उभी फूट झाली असेल, की अर्धे लोक तिकडे अर्धे लोक इकडे असं गेलं असेल तर आधी त्या संदर्भात त्यांना संरक्षण असायचं की तुम्ही अर्धे लोक फुटून गेलेले त्याच्यामुळे तुम्हाला कोणाच अपात्र करता येणार नाही. परंतु नंतर कायदेशीर सुधारणा जेव्हा झाली तेव्हा परिच्छेद 3 हे डिलीट करण्यात आलं, त्यामुळे आता कोणालाही स्प्लिट आम्ही केलेलं आहे, आम्ही पक्ष सोडून सगळेजण गेलेलो आहे, आम्ही जास्त संख्येने गेलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण आहे, आम्हाला अपात्र ठरू नका असं म्हणण्याचा कोणताही अधिकार कोणाला राहिलेला नाही. मग आता जर पक्ष सोडला असेल कोणी तर त्यांना हक्क काय आहे की ते एका दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये त्वरित विलीन होऊ शकतात. ते एखादा आपला गट स्थापन करून त्या गटाला गट म्हणून मान्यता, राजकीय गट म्हणून मान्यता मिळवून नंतर एखादा राजकीय पक्ष काढू शकतात. पण आपल्याला हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत मी पळून गेलेले असंच म्हणतो नेहमी, पळून गेलेल्या आमदारांनी कधीही पक्षामध्ये कोणत्या ते विलीन झालेले नाही आणि नाही त्यांनी कोणता गट स्थापन केला. ते सतत हेच सांगत राहिले, आता पण हेच सांगतात की आम्ही शिवसेनेतच आहोत, आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात. ही राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या पूर्वीची सगळी परिस्थिती. परंतु एकनाथ शिंदेसह गेलेले सगळेजण हे 2/3 संख्येने गेले का हा प्रश्न महत्त्वाचा आपण विचारला पाहिजे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 2/3 संख्येने ते गेले नाही, ते पहिले 16 जण गेले. त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं, अमिष दाखवले, दबाव टाकला, त्यांचे फाईल तयार होते, त्यांना भीती दाखवली आणि काही जण सुरतला जाऊन त्यांना मिळाले, काही जण गुवाहाटीला जाऊन मिळाले आणि तसं करून ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये पण काही जण खूप जास्त वल्गना करणारे जे शिवसेनेसोबत होते ते सुद्धा जाऊन त्यांना मिळाले. हे सगळेजण 2/3 मेजॉरिटीनी बाहेर पडले नाही त्यामुळे त्यांना कोणतंही कायद्याचं संरक्षण नाही, ते अपात्र आहे. आता पॅरेग्राफ 5 जो आहे या कायद्याचा त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत. जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे, पक्ष निरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी अट कायद्याला अपेक्षित आहे. पॅरेग्राफ 6 जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेच्या संदर्भात किंवा 10 शेड्यूलच्या संदर्भात कोणी अपात्र ठरू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे असं पॅरेग्राफ 6 मध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं की आम्ही हा निर्णय घेणार नाही, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार आहे हा निर्णय घेण्याचे, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा असं सांगताना ज्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्यासुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.